हेलो स्टूडेंट, आज अपन चैप्टर नंबर 7 वेरिएशन्स स्टार्ट करतो है। वेरिएशन म्हणजे काय? सपोज आपल्याला एक एग्जांपल दिले, तुम्ही ज्यावेळेस दुकानात वही खरेदी करायला जाता त्यावेळेस समजा तुम्हाला एका वहीची किंमत 20 रुपीज सांगितली, ओके, नंबर ऑफ नोटबुक इज 1 अँड कॉस्ट इज 20, ओके, म्हणजे त्या वहीची किंमत किती आहे? 20 रुपये। जर तुम्ही दोन वह्या घेतल्या तर किती किंमत होती? 40 रुपीज, करेक्ट। तीन वह्या घेतल्या तर किती होतात? 60 रुपीज। जर चार वह्या घेतल्या तर प्राइस किती होती? 80 रुपीज, ओके, ही टोटल कॉस्ट होत जाते। नंतर 5 वह्या घेतल्या तर किती होतात? 100 रुपीज, करेक्ट। म्हणजे जसं तुम्ही नंबर ऑफ नोटबुक इन्क्रीज करत जाता तसे तुमच्या नोटबुकची कॉस्ट सुद्धा काय होत जाती आहे, टोटल कॉस्ट काय होती आहे, इन्क्रीज होत जाती आहे, ओके। म्हणजे एखादी व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज करत गेले तर सेकंड व्हॅल्यू सुद्धा त्याच प्रोपोर्शनमध्ये काय होत जाती आहे, इन्क्रीज होत जाती आहे। म्हणजे बघा, 1 किती झाले? 2 झाले। 20 किती झाले? 40। म्हणजे कितीचा डिफरन्स इथे झाला? 20, करेक्ट। 2 to 3 झाला, 1 वाढले तर इकडे कितीने वाढले तो? 20, करेक्ट। अगेन हा 1 इन्क्रीज झाला तर हा कितीने झाला इन्क्रीज? 20। 4 to 5 कितीने इन्क्रीज झाला? 1 तर इकडे कितीने इन्क्रीज झाला? 20, ओके। म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंटली तो काय होतोय, त्याच प्रोपोर्शननी पुढे काय होत जातोय, इन्क्रीज होत जातोय, त्याला काय म्हटलं जातं? डायरेक्ट व्हेरिएशन, ओके। म्हणजे सपोज आपण जर ही एक्स कन्सिडर केलं आणि कॉस्ट ऑफ द नोटबुक वाय कन्सिडर केले, ओके, तर एक्स जसा व्हॅरी होतो म्हणजे जसा बदलत जातो त्याच प्रोपोर्शनमध्ये वाय सुद्धा काय होत जातोय, व्हॅरी होत जातोय, ओके। त्याला काय म्हणतात? द एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन, ओके। मग आपण कसं लिहू शकतो? एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, ओके। आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय? की एक्स आणि वाय हे सेम प्रोपोर्शन मध्ये काय होत जात आहेत? व्हॅरी होत जातात, ओके। म्हणजे एकतर इन्क्रीज होत जातील सेम प्रोपोर्शन मध्ये किंवा डिक्रीज होत जातील सेम प्रोपोर्शन मध्ये, ओके। त्या व्हेरिएशनला काय म्हटलं जातं? डायरेक्ट व्हेरिएशन, ओके। डायरेक्ट व्हेरिएशन डिनोट कसं केलं जातं? एक्स अल्फा वाय, ओके, हे साईन आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं आणि हे ग्रीक लेटर वरनं आलंय, याला काय म्हटलं जातं? अल्फा, ओके। म्हणजे आपण काय म्हणणार? एक्स इज डायरेक्टली व्हेरी विथ वाय, ओके, हे आले लक्षात। आता याचं इक्वेशन काय डायरेक्ट व्हेरिएशनचं? एक्स इज इक्वल टू के वाय, हे काय झालं? इक्वेशन ऑफ द डायरेक्ट व्हेरिएशन। आणि यावेळेस के हा काय असतो? तुमचा कॉन्स्टंट, ओके, के हा काय कन्सिडर केला जातो इक्वेशनचा? कॉन्स्टंट। मग त्यावेळेस के ची व्हॅल्यू काय येणार आहे? के ला वाय इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार? डिवाइड, म्हणजे के इज इक्वल टू काय राहिला? एक्स अपॉन वाय, ओके। म्हणजे के ची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे मध्ये कसे फाइंड आउट करू शकता? के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय। डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू के वाय। आणि डायरेक्ट व्हेरिएशन कसे डिनोट केलं होतं? एक्स अल्फा वाय, ओके, ओके। तर आता आपण पाहणार आहोत व्हेरिएशनचे दोन टाइप्स। फर्स्ट टाइप आपण आत्ताच पाहिला, कोणता होता तो? डायरेक्ट व्हेरिएशन, ओके। म्हणजे दोन टर्म्स एका सेम प्रोपोर्शनमध्ये जर चेंज होत असतील त्या व्हेरिएशनला काय म्हटलं जातं? डायरेक्ट व्हेरिएशन। अँड सेकंड टाइप इज इनवर्स व्हेरिएशन, जो आपण पुढे पाहणार आहोत, ओके। फर्स्ट टाइप इज डायरेक्ट व्हेरिएशन अँड सेकंड टाइप इज इनवर्स व्हेरिएशन, ओके। तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आपण काय बघितलं? दोन टर्म्स ह्या काय होतात? एका सेम प्रोपोर्शन मध्ये व्हॅरी होतात, आपण तो डिनोट केलं होतं एक्स अल्फा वाय। म्हणजे एक्स इज डायरेक्टली व्हॅरी विथ वाय किंवा एक्स इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ वाय, ओके। इक्वेशन काय बघितलं त्याचं?
डायरेक्ट वेरिएशन च एक्स इज इक्वल टू के वाय आणि के हा काय आहे तुम इक्वेशन चा कॉन्स्टंट. ओके के हा काय आहे कॉन्स्टंट आहे. हे झालं इक्वेशन ऑफ द डायरेक्ट वेरिएशन. अँड कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर काढायची असेल म्हणजे के ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर के ला वाय इकडे मल्टीप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड म्हणजे काय राहिलं के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हे काय कॉन्स्टंटचं व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकता. के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन काय आहे एक्स इज इक्वल टू के वाय आणि डिनोट कसं केलं जातं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके यावर काही एक्झाम्पल आहेत. एरिया ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. ओके म्हणजे एरियाला समजा आपण डिनोट केलं एनी आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणलं साईन काय आलं अल्फा टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. म्हणजे रेडियसचं काय करायचं स्क्वेअर म्हणजे रेडियस कन्सिडर केली आर तर त्याचं काय येणार आहे स्क्वेअर. यांच्यामध्ये प्रोपोर्शन कोणतं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके मग सिम्बॉलिकली कसं डिनोट करणार ए अल्फा आर स्क्वेअर. ओके सेकंड प्रेशर ऑफ अ लिक्विड डिनोटेड बाय पी व्हेरीज डायरेक्टली एज द डेप्थ डिनोटेड बाय डी. म्हणजे लिक्विडचा प्रेशर डिनोट केलाय पी ने आणि डेप्थ कितीने डिनोट केली आहे डी ने ऑफ द लिक्विड. दिस स्टेटमेंट इज रिटन एज ते सिम्बॉलिकली कसं हे करणार पी आणि डी आणि यांच्यामध्ये व्हेरिएशन कोणता आहे डायरेक्टली म्हणून पी अल्फा डी. हे काय केलं तुम्ही सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू शकता. ओके यावर बेस्ड आता आपल्याला प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 7.1 हे बघा. आता प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. ओके सर्कमफरन्स डिनोटेड केलाय सी ने ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इट्स रेडियस जी डिनोट केली आपण आर ने. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलं काय येणार आहे सी अल्फा आर म्हणजे सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. हे काय आलं सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे कन्झम्पशन ऑफ पेट्रोल ते कशाने डिनोट केलं एलनी अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार इज डिनोटेड बाय डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हटल्यानंतर मध्ये साईन कोणता येणार अल्फा आणि तुम्ही रीड कसं करणार एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. ओके म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ऍपल्स दिलेत आणि त्याची कॉस्ट पण दिली. ओके मग आता फर्स्ट काय दिले आपल्याला एक नंबर ऑफ ऍपल किती आहे वन म्हणजे किती एक सफरचंद आहे आणि त्याची कॉस्ट किती आहे एट आहे. ओके नंबर ऑफ ऍपल्स कशाने डिनोट केलेत एक्सनी आणि कॉस्ट ऑफ ऍपल कशाने डिनोट केलेत वायनी. करेक्ट आता ह्या दोघांमध्ये आपल्याला कोणतं व्हेरिएशन दिलंय डायरेक्ट व्हेरिएशन. ओके गिवन टर्म्स आपण राईट डाऊन करून घेऊया. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय हे काय आपल्याला दिलेलं गिवन आहे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की एक्स आणि वाय मध्ये काय डायरेक्ट व्हेरिएशन आहे. एक्स म्हणजे काय नंबर ऑफ ऍपल्स आहेत आणि वाय हे काय आहेत कॉस्ट ऑफ ऍपल. ओके मग आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. इक्वेशन काय एक्स इज इक्वल टू के वाय वेअर के इज इक्वल टू काय तुमचं इक्वेशनचं कॉन्स्टंट. ओके आता एक्स इज इक्वल टू के वाय. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे वन नंबर ऑफ ऍपल इज इक्वल टू वन अँड वायची व्हॅल्यू किती दिली आहे म्हणजे कॉस्ट ऑफ द ऍपल किती दिली आहे एट. ओके मग व्हॅल्यू पुट करूया आपण इथे देअर फॉर एक्स इज इक्वल टू वन के ॲज इट इज वायची तिथे काय व्हॅल्यू पुट केली एट. ओके मग वन इज इक्वल टू काय आला एट के आणि के इज इक्वल टू काय येणार आहे एट इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड म्हणजे के इज इक्वल टू काय मिळालं वन अपॉन एट. ओके म्हणजे ही झाली आपली कॉन्स्टंटची व्हॅल्यू. मग आपण ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये पुट केली म्हणजे काय असणार आहे देअर फॉर एक्स इज इक्वल टू के वाय हे काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके
त्यामध्ये वैल्यू पुट केली तर काय मिळणार आहे, एक्स इज इक्वल टू के च्या ठिकाणी पुट काय करणार, 1/8 वाय. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन फॉर दिस एक्झाम्पल. ओके, मग सेकंड मध्ये आपल्याला काय दिलंय, सेकंड मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचंय, ओके, नंबर ऑफ ऍपल्स फाइंड आउट करायचे. ज्यावेळेस कॉस्ट ऑफ ऍपल किती दिलेत आपल्याला, 56, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 56 दिली आहे, एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वाय इज इक्वल टू 56 आणि एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि आपल्याला इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन माहिती आहे. इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन काय, 1/8 इंटू वाय. वाय ची व्हॅल्यू पुट केली, एक्स इज इक्वल टू 1/8 इंटू वाय किती आहे, 56, करेक्ट. मग एक्स इज इक्वल टू 8 1 8 8 7 56, 1 × 7 रिमेन राहिले, मग एक्स इज इक्वल टू किती राहिला, 7, म्हणजे नंबर ऑफ ऍपल्स किती मिळाले आपल्याला, 7, व्हेन द कॉस्ट ऑफ द ऍपल इज 56. नेक्स्ट आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिली आहे 12 आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, मग आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय, एक्स इज इक्वल टू 1/8 y. ओके, मग आता एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे, 12, 1/8 इंटू वाय आपल्याला फाइंड आउट करायचं. 8 इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होणार, मल्टीप्लाय, म्हणजे 12 × 8 इज इक्वल टू वाय. वाय इज इक्वल टू 12 × 8 = 96. वाय ची व्हॅल्यू किती मिळाली, 96. ओके, त्यानंतर वाय इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 160, आणि फाइंड आउट करायची आपल्याला एक्स ची व्हॅल्यू. ओके, एक्स इज इक्वल टू इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय, एक्स इज इक्वल टू 1/8 y. एक्स इज इक्वल टू 1/8, वाय किती दिलं आपल्याला, 160, 8 1 8 8 2 16 20. एक्स इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 20, म्हणजे ज्यावेळेस वाय ची व्हॅल्यू 160 त्यावेळेस एक्स काय आला, 20, आणि एक्स काय दिलेलं आपल्याला, नंबर ऑफ ऍपल्स, आणि वाय काय आपल्याला, कॉस्ट ऑफ ऍपल. ओके, म्हणजे ज्यावेळेस 20 ऍपल्स घेतात त्यावेळेस त्याची कॉस्ट किती असणार आहे, 160. ओके, म्हणजे बघा, ज्यावेळेस आपले 56 वाय ची व्हॅल्यू दिली होती त्यावेळेस एक्स इज इक्वल टू किती मिळाला, 7. ज्यावेळेस 12 दिली होती एक्स ची व्हॅल्यू त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण, बघा इथे एक्स इज इक्वल टू 12 तर वाय इज इक्वल टू किती मिळाला, 96, करेक्ट. अँड व्हेन वाय इज इक्वल टू 160 देन एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 20. हा टेबल काय झाला आपला, कम्प्लीट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, इफ एम डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन अँड वेन एम इज इक्वल टू 154 अँड एन इज इक्वल टू 7, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम वेन एन इज इक्वल टू 40. म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन दिले, एम आणि एन ची एक व्हॅल्यू मिळालेली दिलेली आहे, त्याच्यावरून आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले आपल्याला, एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. ओके, आणि एकदा एम ची व्हॅल्यू आपल्याला दिली 154 अँड एन इज इक्वल टू किती दिलाय, 7, आणि एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन, देअर फॉर एम इज इक्वल टू के एन. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन, आणि त्यामध्ये के हा काय आहे, कॉन्स्टंट. ओके, के हा काय आहे, कॉन्स्टंट. मग आता आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू दिलेली आहे इथे, आणि त्यावर आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, करेक्ट. मग एम किती दिलाय, 154 इज इक्वल टू के इंटू एन किती आहे, 7. 7 इकडे मल्टीप्लाय, इकडे येऊन होणार डिवाइड, 154 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू के. मग 7 1 = 7, 7 2 = 14 अँड 7 2 = 14, मग के ची व्हॅल्यू किती राहिली, 22. ओके, मग आता काय झालं आपलं, द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आलं, के ची व्हॅल्यू 22, आणि इक्वेशन काय होतं आपलं, एम इज इक्वल टू के एन, देअर फोर एम इज इक्वल टू के च्या ठिकाणी काय पुट करणार तुम्ही, 22 n. आता आपल्याला एक केस दिली, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम वेअर एन इज 24, when n is 24 then find out the value of m. ओके, आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं, m इज इक्वल टू 22 n,
एन ची वैल्यू पुट करूए इत एम इज इक्वल टू 22 इंटू 24, देर फॉर एम इज इक्वल टू, सॉरी इतने किती दिले 14 दिले, मी इतने केना 14, 22 इंटू 14 किती झाले 308, ओके मग एम ची वैल्यू किती असणार आहे, ज्यावेळेस एन ची वैल्यू 14 असेल त्यावेळेस एम इज इक्वल टू 308.